भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या व्यंगत्वावर अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतीचा अवमान केलेला आहे. केवळ उपराष्ट्रपतीचाच नव्हे तर जात समुदायाचा आणि शेतकरी समुदायाचा अवमान करून ही मानहलना जी केलेली आहे त्याचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टी परभणी शहर आणि ग्रामीणच्या वतीनं आज परभणी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे. यानंतर अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीची वागणूक जर झाली तर त्याही उपर तीव्र निषेध आणि ह्यांना बंडतर्फ करण्याचा घेण्याची मागणी या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल. लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर समजल्या जाणाऱ्या राज्यसभेमध्ये काल राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा व्यंगात्मक जे कृती केलेली आहे विकृत मानसिकतेचे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ही अत्यंत चुकीची असून संवैधानिक पदाचा अवमान करणारी असून या ठिकाणी काँग्रेस तृणमूल काँग्रेस यांची विकृत मानसिकता संविधानाप्रती आणि लोकशाहीप्रती प्रदर्शित करणारी असून आम्ही या तृणमूल काँग्रेसचा राहुल गांधींचा कल्याण बॅनर्जींचा निषेध करत आहोत. येथील खासदार काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती यांचा अवमान केला यामुळं आज महानगर व ग्रामीण दोन्ही मिळून आज आम्ही भाजपाकडनं निषेध केला. संसदीय बैठकमध्ये जर हे खासदार काँग्रेसचे खासदार यांनी जे देशाचे उपराष्ट्रपती यांचा जे विंगचित्रकारनं अपमान केलेला आहे त्या अपमानाचा आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही परभणी शहरामध्ये जाहीर निषेध. संसद परिसरामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीप धनखड यांच्याबद्दलची मिमिक्री केली आणि या मिमिक्रीची व्हिडिओ शूटिंग करणारे काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे सर्व मीडियामध्ये काल बघितलं गेलं आणि एका संवैधानिक पदावर राहणाऱ्या व्यक्तीची अशी जर काँग्रेस पक्षासारख्या नॅशनल पक्षाने जर शूटिंग करून सगळ्यांना व्हायरल करत असतील तर हे निश्चितच संविधानाचा अपमान आहे आणि या अपमानाचा बदला 2024 निवडणुकीमध्ये सर्व भारतीय नागरिक घेतील आणि याचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टी परभणी शहरातर्फे करण्यात येत आहे.